भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं, 2014 ला मिळालं, 2019 ला मिळालं, पण त्यानंतर जणू काही एनडीएची त्यांना गरजच राहिली नाही अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष वावरत होता. भारतीय जनता पक्षाला सत्तेपर्यंत नेण्यासाठी अकाली दल आणि शिवसेना हे दोन प्रारंभिक पक्ष सोबत होते. ते प्रारंभिक पक्षांनाही त्यांनी छळलं. नितीश कुमारनी राजीनामा देऊन मोदींच्या विरोधात बाहेर पडले, कारण त्यांची बैठक ही पुरोगामी विचाराची आहे, समाजवादी विचाराची आहे. समाजवादी विचार आणि मोदी यांचं कधी सख्य झालेलं नाही. चंद्रबाबू नायडूंनी मुसलमानांना मदत करायची ही भूमिका घेतलेली, हे यांना मोदींना चालणार आहे. संघामध्ये अशा प्रकारचा विचार सुरू आहे की मोदींना पाठिंबा देण्यामध्ये हे दोन पक्ष आहेत किंवा इतर पक्ष यांना जर बरोबर घ्यायचं असेल त्यांना मोदी नको, त्यांच्याऐवजी दुसरं कोणी नेता येणार असेल तर ते हवे. मोदी पर्व तो पर्व 10 वर्षाचा होता. मनमोहन सिंगाचा जसा 10 वर्षाचा होता तसा यांचा 10 वर्षाचा होता. त्या पर्वाला आता सुरुवात झालेली आहे. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी, द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. काल लोकसभेचा निकाल लागलेला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे, सोबतच देशामध्ये इंडिया आघाडीने चांगली कामगिरी करत 230 आकडा पार केलेला आहे. पण मोदी किंवा भाजप जो 405 आकडा देत होते तो त्यांना गाठता आलेला नाही आहे. या सगळ्या निकालाचा अर्थ काय आहे? एनडीए आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी यांचं भवितव्य काय असेल यावर आपण आज चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हरीश केंची सर. सर स्वागत आहे आपलं. नमस्कार सर. माझा पहिलाच प्रश्न देशावर आहे, आपण देशावर आधी बोलू. एनडीए आघाडीने मागच्या वेळेसपेक्षा कमी जागा मिळवलेल्या आहेत. 405 नारा दिला होता, 300 पार करता आलेले नाही आहेत. त्यासोबतच इंडिया आघाडीने मात्र चांगली जोरदार मुसंडी मारत 230 आकडा पार केलेला आहे. या निकालांचे अर्थ काय आहे? मी पाहिलं असेल की इंडिया आघाडी देशभरातल्या विविध प्रादेशिक पक्ष, काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, त्याच्याबरोबर जे प्रादेशिक पक्ष आहे या सगळ्या प्रादेशिक पक्षांना एक इंडिया अलायन्स असं सुरू केलेलं. त्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षानं जी छोटी छोटी पक्ष होते किंवा जे दोन्ही गटामध्ये येऊ शकत नव्हते असे काही जे पक्ष होते त्यांना गोळा केला. म्हणजे जवळजवळ 36 पक्ष भारतीय जनता पक्षांनी गोळा केले होते तर 28 पक्ष इंडिया आघाडीकडे होते. 2014 किंवा त्या आधीपासून म्हणजे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान पदावर आल्यापासून किंवा त्या काळापासून इंडिया एनडीए आघाडी आहे आणि त्या इंडिया आघाडीच्या वतीनं भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्ष हे राजकारण करत होते. अटल बिहारी वाजपेयी हे दोनदा जे पंतप्रधान झाले ते इंडियाचे पंतप्रधान म्हणून झाले. त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत कधीच नव्हतं भारतीय, पण इतर पक्षाच्या साथीनं येऊन त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं. मात्र 2014 ला मोदींचा उदय झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं. 2014 ला मिळालं, 2019 ला मिळालं, पण त्यानंतर जणू काही एनडीएची त्यांना गरजच राहिली नाही अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष वावरत होता. तुम्हाला आठवत असेल की काही वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा यांनी असं सांगितलं होतं की देशातले प्रादेशिक पक्ष सगळे संपवायचे आहेत आम्हाला, फक्त भारतीय जनता पक्षच राहायला पाहिजे. अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये मदत करायला किंवा त्यांच्या सोबत जायला छोटे पक्ष कधी तयार झाले नाही दुर्दैवानं. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आपण आता स्पष्ट बहुमतच मिळणार आहोत. परंतु देशातलं ध्रुवीकरण होत असताना जे प्रादेशिक पक्ष सगळे इंडिया आघाडीकडे गेले तेव्हा ह्यांना जागा आली की पुन्हा आपल्याला ते सगळे पक्ष आणले पाहिजेत. म्हणून मग त्यांनी सगळे पक्ष जवळ एक 36 पक्ष त्यांनी गोळा केलेले आहेत. या सगळ्या पक्षांना मिळून त्यांचं जी मत आता सदस्य संख्या झाली ती 293 झाली आहे. म्हणजे 51 सदस्य हे एनडीएचे आहेत आणि 240 सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे. बरोबर. पण हे 51 लोक खरंच त्यांच्याबरोबर राहणार आहेत की नाही हा खरा प्रश्न आहे. कारण मोदींचं गेल्या 10 वर्षातलं वागणूक जी आहे डॉमिनेटेड आहे सगळ्या पक्षांना कमी लेखणं. म्हणजे भारतीय जनता पक्षाला सत्तेपर्यंत नेण्यासाठी
अकाली दल आणि शिवसेना हे दोन प्रारंभिक पक्ष सोबत होती त्यांची. ते प्रारंभिक पक्षांनाही त्यांनी छळलं. अकाली दलालाही बाहेर जायला भाग पाडलं, शिवसेनेला बाहेर जायला भाग पाडलं. त्याचे दोन तुकडे गेले तरी देखील त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यामुळे इतर प्रादेशिक पक्ष त्यांच्या सोबत जायला थोडेसे भीत होते, म्हणायला हरकत नाही, भीत होते. तरी पण अगदी किरकोळ किरकोळ जे पक्ष म्हणजे रामविलास पासवानांचा पक्ष सत्तेबरोबर राहतो, मग तो जनता पक्षात असू दे, मोराजींबरोबर असू दे, कोणावर असू दे, सत्ता हे त्या पक्षाचं मूळ धोरण असल्यामुळे ते तिकडे जातात. त्यांना देखील मोदी सरकारनं किंवा भारतीय त्यावेळेच्या भारतीय जनता पक्षानं त्यांच्या पक्षात ती फूट पाडली होती. मुला रामविलास पासवानचा मुलगा आणि त्यांचा भाऊ या दोघात त्यांनी फूट पाडली होती. दोन पक्ष गेले होते, रामविलास पासवानच्या भावांना मंत्रीपद दिलं, परंतु त्यांचा फायदा काही होत नाही असं बघितल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या मुलाला जवळ केलेलं आहे. असं ते प्रत्येक वेळेला एक नवीन प्रयोग करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे एनडीए मध्ये असलेल्या लोकांचा विश्वास राहतो का? तर तो राहत नाही. त्यामुळेच आज जी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याबद्दल जे परफेक्शन तयार झालेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला ते पाठिंबा देतील की नाही असं वातावरण तयार झालेलं आहे. दोघांनी बोलताना असं म्हटलेलं आहे की आम्ही राहू एनडीए बरोबर, परंतु कालची जी प्रेस कॉन्फरन्स हैदराबादमध्ये चंद्रबाबूंची झाली त्यांनी सांगितलं देशातलं वातावरण बदलत आहे, ते कसं बदलत आहे तर तुम्हीच बघत राहा. हे एकच वाक्य त्यासाठी अंडरलाईन करायला पाहिजे की त्यांची ती भूमिका आहे ती बघावी लागेल. दुसरं असं की नितीश कुमारांचा जेडीयू आणि चंद्रबाबूंचा तेलुगू देशम पक्ष ज्या वेळेला आंध्र आणि तेलंगणा यांचं विभाजन झालं त्याचप्रमाणे बिहारचं विभाजन झालं, त्यावेळेला सत्तेवर असलेला अटलजींनी आणि सोनिया गांधींनी तुमच्या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देऊ असं आश्वासन त्यांनाही दिलं होतं, ह्यांनाही दिलं होतं, परंतु आज तागायत त्यांना तो दर्जा दिला गेला नाही. हा त्यांचा एक भळबळती जखम झाला म्हणून तसा तो प्रश्न आहे. त्यामुळे आता ज्या वेळेला त्यांची बोलणी होतील तो प्रश्न पहिल्यांदा समोर येईल. त्यामुळेच आज जयराम रमेशांनी चंद्रबाबूंना सांगितले की आम्हाला आम्ही सत्तेवर आलो होतो आम्ही तुम्हाला ते देऊ, पण ते सत्तेवर येत आहेत का हे पाहणं जरा हे आहे. दुसऱ्याकडे तुम्ही जर बघितलं इंडिया आघाडीकडे 234 जागा काहीतरी मिळाल्या, त्यातल्या 99 जागा काहीतरी काँग्रेस पक्षाला मिळाल्या. इतर सगळ्या पक्षाचे जे आहेत थोडे 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 करत ते सगळे एकत्र आले, पण या सगळ्यांचा उद्देश एवढाच होता की भारतीय जनता पक्षाला रोखणं एवढं जाते. काल ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स झाली राहुल गांधीची त्यांना खुदून खुदून विचारण्यात आलं की तुम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार आहात का, पण त्यांनी तिथं स्पष्टपणे कधी सांगितलं नाही की आम्ही दावा करणार आहोत, पण असं उलट फिरून सांगितलं की सगळ्या पक्षांचे विचार पूर्ण आम्ही सांगू. त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत, उद्या ती आमची बैठक आहे त्या बैठकीत आम्हाला ठरेल आमचं काय करायचं. असा तो दोन्ही म्हणजे एनडीए आणि इंडिया आघाडी या दोघांचं वातावरण. मला तुमच्या या उत्तरावरून एक प्रश्न असा पडलाय की 2014 साली भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं होतं, 19 साली स्पष्ट बहुमत मिळालं होतं, पण यावेळेला फक्त भाजपला 272 आकडा गाठता आलेला नाहीये. यावरून पुढची 5 वर्ष भाजपसाठी किंवा एनडीएसाठी कशी असतील, कारण की त्यांना प्रादेशिक पक्षांची आता मदत घ्यावी लागणार आहे, त्यांच्यावर विसंबून राहावं लागणार आहे. इथून पुढची एनडीएची 5 वर्ष कशी असतील? 2014 त्यांना स्पष्ट बहुमत होतं, मगाशी सांगितलं 2019 स्पष्ट बहुमत होतं, 3 जागा त्यांना, त्यामुळे त्यांना कोणाच्या साथीची गरज पडली. त्यामुळे हम करो असो कायदा या पद्धतीनं ते वागले, कोणालाही जवळ केलं नाही, कोणाला मदत केली नाही. आम्ही म्हणू तेच एखादा कोकणच्या ज्या पद्धतीने वागतो ना त्या पद्धतीनं मोदी सरकार चालतं. मोदी आणि अमित शहा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही मंत्र्याचं नाव कळतात का, माहिती होतात का? नाही. ते दोघं सांगतील तेच राज्य चालू. याचा परिणाम लोकांच्या मनावर परिणाम झाला, त्यांचा कारभार करायची पद्धत असेल, एखादी गोष्ट सांगायची, तुम्ही आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये बघितलं असेल प्रत्येक टप्प्यावर त्यांचं झालेलं वक्तव्य कसं आहे,
मच्छी आहे, मटण आहे, मुजरा आहे, महात्मा गांधींपर्यंत सगळ्या या ज्या गोष्टी, त्यामुळे लोकांचं मत त्यांच्याबद्दल चांगलं राहिलेलं नाही. दुसरं असं की भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था जी आहे, ती मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यांची आता आम्हाला काही गरज राहिलेली नाही. आम्ही सशक्त झालेलो, ज्यावेळेला अशक्त होतो तेव्हा त्यांची गरज होती, आता आम्हाला त्याची गरज नाही असं पक्षाध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं. असं म्हटल्यानंतर जे संघाचे स्वयंसेवक होते किंवा भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान जुने कार्यकर्ते होते हे व्यथित झाले, त्यामुळे ते मतदानाला बाहेर पडले नाही. पहिल्या दोन टप्प्यामध्ये जी मतदान झालं त्या मतदानामध्ये भारतीय जनता पक्षाला चांगली मतं मिळाली, पण नंतरच्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या टप्प्यामध्ये त्यांची वक्तव्य जी अशी वेगवेगळी विस्फोट करणारी झाली, त्यामुळे त्यांच्याकडे मतदान कमी झालं. आणि हे मतदान कमी झाल्यामुळे त्यांची सदस्य संख्या म्हणजे खासदारांची संख्या ही 240 वरून ठेवली. बरोबर, 240 कमी नाहीये, पण ती 240 झाली म्हणजे बहुमत राहिलेलं नाही, त्यामुळे बहुमतासाठी कोणाकडे तरी जावं लागेल. त्यासाठी ज्यांच्याकडे जातील किंवा ते निवडणूक पूर्वी ज्यांच्याशी त्यांनी युती केली होती, असे नितीश कुमार किंवा चंद्रबाबू यांच्याशी त्यांना जावंच लागेल, मग ते कसे जातील तर ते आटी टाकतील. मी तुम्हाला मग अशी म्हटलं, राज्याचा विशेष दर्जा त्यांना हवा, त्याशिवाय नितीश कुमारांना विधानसभा भंग करून निवडणुका घ्यायच्या होत्या, ते मोदींनी ऐकलं नाही. बरोबर, तिथं व्यतीत झालेले. यापूर्वीच्या काळामध्ये पण ज्या पद्धतीनं नितीश कुमारचे अपमान प्रत्येक वेळेला होत गेले, त्यांनी ते व्यतीत झालेले आहे. दुसरं असं की मोदींना ज्या वेळेला भारतीय जनता पक्षानं प्रधानमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं, त्यावेळेला रेल्वे मंत्री असताना नितीश कुमारनी राजीनामा देऊन मोदींच्या विरोधात बाहेर पडलेले. कारण त्यांची बैठक ही पुरोगामी विचाराची आहे, समाजवादी विचाराची आहे. समाजवादी विचार आणि मोदी यांचं कधी सख्य झालेलं नाही, फक्त सत्तेसाठी म्हणून त्यांनी ती ऍडजस्टमेंट सगळी केली. दुसरं असं की आता भारतीय जनता पक्षामध्ये सुषमा स्वराज नाही, अरुण जेटली नाहीत, की सुशील मोदी नाहीत, जे कन्व्हे करायचे सगळे मॅसेज, आणि मधी शॉकअप सर म्हणून जे काम करायचे ते आता कोणीच राहिलेलं नाही. थेट शहा किंवा मोदी यांच्याशीच बोललं, त्यांच्याशी बोलणं ज्या पद्धतीचं होतं ते त्यांनी व्यथित झालेले नितीश कुमार. आता मोदींची किंवा भारतीय जनता पक्षाची चंद्रबाबू नायडूला गरज आहे का? तशी कुठंच नाही त्यांची, कारण सत्ता तिथं आलेली त्यांची. आणि नितीश कुमारांना गरज आहे का? त्यांनाही नाही, पण त्यांना पर्याय समोर उभ्या आहे. बरोबर, अशा वेळेला चंद्रबाबू काही अटी टाकण्याच्या म्हणजे आज तर सांगितलं जातं की त्यांना 6 मंत्रीपद पाहिजे आणि विधानसभा लोकसभेचं अध्यक्षपद पाहिजे, या अटी टाकल्याच्या समजतात, परंतु अद्याप त्यांची बैठक झालेली नाही. नितीश कुमारांनी काही सांगितलं का? नितीश कुमारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न मोदींनी केला. अमित शहानी बिहारचे मुख्यमंत्री होते चौधरी म्हणून, त्यांना त्यांच्या घरी पाठवलं होतं नितीश कुमारांच्या, पण नितीश कुमार भेट घेतली नाही. म्हणजे चंद्रबाबू नायडूंनी मुसलमानांना मदत करायची ही भूमिका घेतलेली, त्यांच्या काही जातींना ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं ठरवलेलं आहे, मुस्लिम म्हणून आरक्षण देणं, त्यांच्या मशिदीसाठी त्यांनी 5,000 रुपये दरमहा अनुदान द्यायचं असं त्या जाहीरनाम्यातच सांगितलेलं आहे. हे यांना मोदींना चालणार आहे, कारण मोदींनी सबंध निवडणूक प्रचारामध्ये मुसलमानांच्या विरोधामध्ये प्रचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे. तर चंद्रबाबूची ही भूमिका आहे, म्हणजे ती देखील सामाजिक न्यायाची. जनसेनेचे जे पवन कल्याण आहेत त्यांचं काम दलितांमध्ये मोठं आहे, तसं नितीश कुमारांचं आहे. मग जर मोदींच्या अंडर आपण गेलो तर आपल्या या सगळ्या गोष्टींना न्याय मिळू शकतो का? कारण वैचारिक खूप विरोधाभास आहे. दुसरं असं, तिसरं म्हणजे मोदींची संख्या आहे ती 240 आहे आणि यांची 15-15, 30 आहे, 30-31 आहे. मोदींचा दबाव ह्यांच्या राहणार, कारण मोदी ही कधीही बहुमताशिवाय त्यांनी राज्य कधी केलेलं नाही. छोट्या पक्षांना सांभाळून घेऊन काम करणं हे त्यांच्या स्वभावात कधी बसलेलंच नाही, कारण जे बरोबर होते त्यांनाच त्यांनी कधी किंमत दिली नाही. तर आता ह्यांच्या पुढे ते लीन होतील का? तर नाही होणार. पण आज असं म्हटलं जात की सर्वात मोठा पक्ष म्हणून
भारतीय जनता पक्षाला राष्ट्रपती बोलावू शकतात. दुसरं असं महत्वाचं की संघामध्ये अशा प्रकारचा विचार सुरू आहे की मोदींना पाठिंबा देण्यामध्ये हे दोन पक्ष आहेत किंवा इतर पक्ष आहेत यांना जर बरोबर घ्यायचं असेल त्यांना मोदी नको, त्यांच्याऐवजी दुसरं कोणी नेता येणार असेल तर ते हवे. तर भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे कोणाची जास्त घसट आहे किंवा जे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नितीन गडकरी एक जाणवतं, राजनाथ सिंग आहे आणि तिसरे आहेत ते शिवराज चव्हाण. बघा मोदी फक्त 1.5 लाख मताने निवडून आले तर शिवराज चव्हाण 8.5 लाख मताच्या अंतराने निवडून आले. भारतीय जनता पक्षाचं जे मूळ पहिल्याला भारतीय जनता पक्षाला सत्ता देणारं राज्य कुठलं असेल ते मध्य प्रदेश आहे. बरोबर. आणि आजही मध्य प्रदेशमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या नाही, त्यामुळे शिवराज चव्हाण यांचं वजन देखील मोठं आहे. त्याचबरोबर नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवकांचे लाडके उमेदवार आहेत आणि नितीन गडकरी हे सगळ्या विरोधी पक्षांची अगदी मिळतं जुळतं घेणार आहे. आणि जर का नितीन गडकरी यांच्याकडे पद सोपवलं पंतप्रधान पद तर महाराष्ट्रातले शरद पवार असू द्या, उद्धव ठाकरे असू द्या, हे सगळे मराठी अस्मिता म्हणून सगळी मंडळी त्यांना पाठिंबा द्याल. बरोबर. लक्षात घे, त्यामुळे या दोघांमध्ये कुणीतरी येऊ शकेल अशी शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. जर बहुमत सिद्ध झालं नाही तर भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो. एक मोठ संकट भारतीय जनता पक्षात आहे, त्यामुळे त्यांना आत्ता 35 जागा कशा मिळतील यासाठी ते शोधत आहेत. पण पुढचा काळ असा तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं अस्वस्थतेचा असणार आहे, अस्थिरतेचा असणार आहे. जर नितीन आपलं नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी पूर्ण पाठिंबा जर दिला, बिनशर्त पाठिंबा जर दिला मोदींना, तर मग काही अस्थिरता निर्माण व्हायचं कारण नाही. तिसरी टर्म मोदींची व्यवस्थित सुरू राहील यात काही वाद नाही. म्हणजे इंडियाने किती खटपट केली काही केलं तरी काही फारसं फरक पडणार नाही, मोदींचं सरकार येऊ शकत. पण जर असं घडलं नाही तर देशामध्ये काही काळ अस्थिर निर्माण होऊ शकते. सर, मला आता काँग्रेस आणि इंडिया आघाडीबद्दल प्रश्न विचारायचा आहे की गेली 10 वर्ष एका ठराविक गटाकडून गोटाकडून राहुल गांधींना पप्पू म्हणून असं हिणवण्यात आलं किंवा त्यांच्या नेतृत्वावर कायमच शंका उपस्थित करण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेसला राहुल गांधी यांना आणि इंडिया आघाडीला बळ मिळालंय असं वाटतंय का? निश्चितच वाटतंय ना. त्याचं कारण असं आहे, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस हे देशातले दोन वेगवेगळे प्रवाह आहेत. गेली 50-60 वर्ष काँग्रेसने भारतावर सत्ता गाजवलेली आहे, स्थापन केलेली आहे. त्यांची विचारसरणी ही मध्यम मार्गी आहे, भारतीय जनता पक्षाची विचारसरणी ही उजवीकडची विचारसरणी. परंतु मध्यम मार्गी असल्या कारणानं मोठ्या प्रकारचा मार्ग त्यांना. परंतु ज्यावेळेला मोदी सत्तेवर आले, मागाशी म्हटलं नड्डांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं की सगळ्यांना संपवायचं, त्याप्रमाणे काँग्रेसचं नेतृत्व कोण करू शकतं आता? तर राहुल गांधी करतात. मग राहुल गांधी किती वेडा आहे, किती मूर्ख आहे, किती बेअकली आहे हे बंबवण्यासाठी भारतीय जनता पक्षातला आयटी सेल यांनी 1,00,000 रुपये खर्च करून त्याला पप्पू ठरवलं. परंतु तुम्ही सुरुवातीची काळ सोडली, 5 वर्षाचा पहिला सोडला, दुसऱ्या 5 वर्षापासून 19 पासून आजपर्यंत पाहिलं त्यांचं कुठलीही भाषणं काढून बघा, कुठलंही वक्तव्य काढून बघा, एक मॅच्युअर पॉलिटिक्स कसा असतो ते दिसून येत. परंतु मोदींची भाषणं बघितली तुम्हाला उथळ वाटायला लागते, त्या डेप्थ नसते. त्यांच्या भाषणामध्ये इतरांना टीका करणं मोठं असतं, स्वतःच्या कामांपेक्षा, स्वतःनी घेतलेल्या निर्णयांपेक्षा इतरांना कमी लेखणं, म्हणजे अगदी भटकती आत्मा शरद पवारांना म्हटलं किंवा नकली संतान त्या उद्धव ठाकरेंना म्हणणं किंवा चंद्रबाबू नायडूंना ज्या भाषणं झाली त्या भाषणामध्ये पाठीत खंजीर खोपसलेला सासऱ्यांच्या पाठीत, असं सगळं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं इतक्या खालच्या दर्जाचं भाषणं त्यांची झाली तशी राहुल गांधीची झाली नाही.
त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केली आहे ती अगदी मुद्देसूद केलेली आहे. भारतीय जनता पक्षाने किंवा त्या सगळ्या नेत्यांनी जसं टार्गेट केलं त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांनी तो जाहीरनामा घेतला, जाहीरनाम्यातले मुद्दे लोकांसमोर मांडायचा प्रयत्न त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या मोदींना किंवा इतरांना काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर बोलायला लागले. स्वतः जाहीरनामा काही केलाच नाही, तसं सांगितलं त्याचा प्रचारही झाला, पण काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केल्यामुळे काय झालं, सगळ्यांना तो जाहीरनामा बघायला लागला. म्हणजे काँग्रेसचं धोरण काय आहे, 70 लाखाला काय राहू शकतो, की महिलांना आम्ही 10 लाख रुपये देऊ शकतो, 30 लाख तरुणांना नोकरी देऊ शकतो, नसेल तर आम्ही बेकार भत्ता देऊ शकतो, हे जे त्यांनी त्यात सांगितलं ते अपे झाले लोकांना, नाही असं नाही. दुसरं असं की पूर्वीचं राजकारण, म्हणजे ज्यावेळेला सोनिया गांधी पक्षाध्यक्ष होत्या तेव्हा तिरुपतीमध्ये झालेल्या त्यांच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांनी असा एक ठराव केला की आता कोणाशी युती करायचीच नाही, आपण स्वतःच्या बळावर लढायचं. त्यामुळे त्यांचा 2004 14 शेवटी त्यांना इतर पक्षांकडे जावं लागलं. पण या वेळेला राहुल गांधींनी एक शहाणपणा असा केला, खरगेंना अध्यक्ष केले, खरगे हे दलित समाजाचे आहेत, त्यांना पुढे केले त्यांनी, त्यामुळे दलित मत पुन्हा आपल्याकडे वळवायला त्याची मदत झाली. दुसरा मुद्दा असा की भारतीय जनता पक्षाचे काय खासदार आहेत, म्हणजे अनंत कुमार हेगडे होते, लल्लू सिंग होते, किंवा अगदी पंकजा मुंडे देखील होते, यांनी आम्हाला 400 खासदार का हवेत, 400 नंबर, तर आम्हाला संविधान बदलायचं, घटना बदलायची. हे जे दलित मतांवर परिणाम झाला की बाबासाहेबांची केलेली घटना ही बदलायला चालली होती, ही दलितांमध्ये खूप मोठी भावना निर्माण झाली, त्यामुळे त्यांना मतं वाढली. म्हणजे पूर्वीच्या पेक्षा त्यांची 8% मतं यावेळेला वाढली. दुसरं असं तुम्ही उत्तर प्रदेशामध्ये पाहिलं असेल, उत्तर प्रदेशामध्ये 62 जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला 37 जागा मिळाल्या, आणि काही 10-12 जागा मिळवणाऱ्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला 43 जागा मिळाल्या. याच कारण असं झालं की दलित मतं सगळी वळली, मुस्लिम मतं वळली, कारण भारतीय जनता पक्षाचं मुस्लिम टार्गेट त्यांनी केल्यामुळे मुस्लिम मतं वळली, तशी दलित मतं वळली, त्यामुळे काँग्रेस आणि त्यांच्या अलायन्सला त्याचा पाठिंबा मिळाला, त्यामुळे 234 पर्यंत ते जाऊन पोहोचू शकले. सर, 10 वर्षानंतर पहिल्यांदाच असं झालं, म्हणजे ही 2 निवडणुकीनंतर तिसरी निवडणूक अशी झाली जिथे कुठलाही राष्ट्रीय पक्ष हा स्पष्ट बहुमत मिळवू शकलेला नाहीये. इंडिया आघाडीला किंवा भाजपला सत्ता स्थापनेसाठी, म्हणजे आता सध्या 60+ खासदार हे अपक्ष किंवा मित्रपक्ष प्रादेशिक पक्ष त्यांच्यासोबत आहेत, आणि इंडिया आघाडीला जवळपास किंवा काँग्रेसला जवळपास 130 खासदार असे आहेत जे मित्रपक्ष अपक्ष प्रादेशिक पक्ष असे जोडीला आहेत, त्यामुळे 230 आकडा ते गाठू शकलेत. या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय असं वाटतंय का? साहजिक आहे, कारण तुम्ही बघितलं असेल प्रत्येक राज्यामध्ये एक प्रादेशिक पक्ष आहे. तुम्ही बंगालमध्ये बघाल तर भाजपचं त्यांनी चोपडा साफ करून टाकला. नितीश कुमार यांनी ह्याच्यामध्ये बिहारमध्ये केलं, चंद्राबाबूंनी आंध्र प्रदेशमध्ये केलं, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीने केलं. हे प्रादेशिक पक्ष जे आहेत ना, आता समजा ते काय तामिळनाडूमध्ये स्टॅलिनच्या द्रविड मुंडेकडे जमणी केलं, हे प्रादेशिक पक्ष प्रादेशिक अस्मिता जपत लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. त्यांची मोठ बांधणं हे त्यांना कधीही गरजेचं पडणार आहे. आज 230 आणि 234 आणि 240 असे दोन्ही आहेत, दोघांनाही गरज आहे, बरोबर 50 मतांची गरज आहे दोघांना, नाही असं नाही. आणि 51 लोक निवडून आलेले आहेत, मग ते कुठे जातात त्याच्यावर अवलंबून. दुसरं एक तुम्हाला महत्वाचा ज्यामध्ये मुद्दा नोंदवायला हवा की 2019 भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी जी निवडणूक लढवली त्यावेळी त्यांना महाराष्ट्रामध्ये 41 जागा मिळाल्या, आता 9 जागा मिळाल्या. त्या जर 32 जागा 41 मधनं 9 कमी केले तर 32 जागा राहतात. त्या 32 जागा आज भारतीय जनता पक्षाबरोबर असते, तर भारतीय जनता पक्षाची सत्ता
कोणाची गरज लागली नसते. हे यातला महत्वाचा टप्पा आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने जी चूक केली शिवसेनेला तोडून की शिवसेनेची युती तोडून त्याचा फटका किती बसला बघा. ते जर 32 असेल 240 आणि 32 72 बहुमताकडे जे म्हणजे बाकी कोणाची गरज लागली नसते त्यांना. हा मोठा फटका म्हणजे महाराष्ट्रानं मोदींना किंवा भारतीय जनता पक्षाला दिलेला. तुम्ही आमच्यावर नाही तर तुम्हाला सत्य पोहोचू देत नाही. शेवटचा प्रश्न विचारतो नंतर आपण राज्याकडे येऊ. 2014 किंवा त्याच्या पूर्वीच मोदी पर्वाचा उदय झाला. 2019 हा त्यांचा पीक पिरियड होता आणि आता असं दिसतंय मोदी पर्व थोडस डाऊनफॉल सुरू झालंय. ही निवडणूक म्हणजे मोदी पर्वाच्या अंताची सुरुवात मानली जाते असं सांगितलं जाते. ही निवडणूक मोदी पर्वाच्या अंताची सुरुवात आहे का? कारण असं आहे की तुम्ही बघितलं या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष कुठे नव्हता. हा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे असं नाही सांगितलं. मोदीची गॅरंटी सांगितली होती, मोदींचा आवाज सांगितला होता, मोदीची गॅरंटी छातीपणे सांगितली. म्हणजे मोदी मी म्हणजे पक्ष ही जी मोदींची भावना निर्माण झाली होती त्यामुळे साहजिकच त्यांच्या प्रतिमेला धक्का लावायचा प्रयत्न निर्माण झाला. 19 ज्या पद्धतीने पीकले गेले तिथून हळूहळू हळू मोदींचं प्रस्थ कमी होत गेलं. मित्रपक्षांमध्ये कमी होत गेलं. भारतीय जनता पक्षामध्ये जे सहकारी त्यांचे मंत्री वगैरे होते त्यांच्यामध्ये त्यांचं कमी होत, कारण त्यांचं कुठंच होल्ड चालत नव्हतं. द्विचालकांवरती सरकार असं चालू होत. मोदी आणि शहा हे दोघंच चालू होत होते. त्यामुळे काय झालं की बाकी सगळे डिस्टर्ब झाले आणि त्यामुळे तिथून मोदींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. सगळ्या फक्त प्रचार तंत्रामुळे मोदींची लोकप्रियता वाढत वाढत गेली ती हळूहळू उतरणीला लागली. त्यामुळे 240 वर लोकप्रिय अंताला तुम्ही म्हणता ना मोदी पर्व, तो पर्व 10 वर्षाचा होता. मनमोहन सिंगाचा जसा 10 वर्षाचा होता तसा यांचा 10 वर्षाचा होता. त्या पर्वाला अंता सुरुवात झालेली आहे. उद्या जर या दोन पक्षांनी पाठिंबा दिलाच नाही चंद्रबाबूंनी नितीश कुमारने तर नेतृत्व बदलायचा प्रश्न निर्माण होईल. आणि मग नेतृत्व बदललं की मोदी पर्वाचं अंत झालं असं म्हणायला लागले. सर खूप खूप धन्यवाद. या देशभरातल्या सगळ्या घडामोडी म्हणजे आता सध्या देशभरात काय चित्र आहे आणि इथून पुढे काय चित्र असेल हे तुमच्या विश्लेषणामुळे कळालं. खूप खूप धन्यवाद. प्रेक्षकांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.